नमस्कार मित्रांनो, IFS फार्मिंग म्हणजेच एकात्मिक शेती ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण कुक्कुटपालनासंबंधी संपूर्ण माहिती घेत असतोय। हे बघा मित्रांनो, इथं आपण मुक्त संचार पद्धतीने कुक्कुटपालन केलेलं आहे। पक्षी ते आपलं अन्न शोधून खात आहेत, म्हणजेच आपल्याला एक्स्ट्रा फीडवरती खर्च करावा लागत नाही आणि ते मुक्त संचार पद्धतीने फिरल्याने त्यांच्या चिकनला चांगलेच टेस्ट लागते। आणि मुक्त संचार पद्धतीचे आजारांच्या बाबतीत पण एक चांगलं म्हणजे आपण लगेच ओळखू शकतो कोणत्या पक्ष्याला आजार आला आहे किंवा कोणता पक्षी आजारी आहे। म्हणजे आपण जेव्हा फ्री रेंजमध्ये सोडतो आहे आपल्या शेडमधून, मग आपल्या शेडमधून बाहेर येताना जे निरोगी पक्षी आहेत ते बाहेर येतात आणि जे आजारी किंवा ज्यांना थोडंफार आजार आहे ते मध्येच राहतात। मग आपल्याला ओळखणे सहज शक्य आहे। मग अशा वेळेस आपण अँटीबायोटिकचा वापर करून त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो। मग ते कसं वापरायचं आता बघा। इथं साधारणतः एक चमच भर आपण हे 5 लिटर म्हणजे हे आपण खाली पाटी घेतलेले ते 5 लिटर पाणी जवळपास असणार। मग त्या 5 लिटरच्या पाण्यांमध्ये हे आपण मिक्स करणार। म्हणजे काय होणार की जे आपल्याला लक्षण काही कोंबड्यांमध्ये दिसत आहे की आता एखादी आजारी पडले, मग बाकी जे निरोगी आहेत त्यांच्यासाठी प्रतिबंधात्मक म्हणून हे आपण दिलेलं आहे। आणि याचा वापर आपण 15 दिवसातनं एकदा केलेला ठीक असतं, महिन्यातनं 2 दिवस द्यायला पाहिजे, म्हणजे आपले पक्षी आजारी पडतच नाही। मग हे आपण मिक्स केलं आहे आणि आपण फ्री रेंजमध्ये आपण साधारणतः कमी खर्चात म्हणजे पाट्यांचा वापर किंवा जे आपल्याकडे अवेलेबल आहे त्यांचा वापर करून आपण ठेवलेले असते। म्हणजे जे कुक्कुटपालनात आपण म्हणत असतो की खर्च खूप येतो आणि फायदा कमी, ते आपण कमी करण्याच्या दृष्टीने आपल्याकडे जे आहे त्याचाच वापर करून आपण उत्पन्नात वाढ करणार आहे। आणि गावरान पक्षी म्हटल्यावरती तुम्हाला चांगलं मटण मिळतं आणि त्याचबरोबर तुमचे जे ग्राहक असतील ते आवडीने ते खातात, म्हणून तुम्हाला ग्राहक भरपूर भेटतात। आता हे बघा किती कोवळं कोवळं गवत आहे, इथं झाडे आहेत, त्याची गर्द सावली आहेत, पक्षी निवांत राहतात आणि त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा खातात, ते पण अन्न शोधून शोधून खाणार आहेत। म्हणजे आपण जे प्रोडक्शन कॉस्ट आहे ती कमी करणार आहेत आणि प्रोडक्शन कॉस्ट कमी केली की आपल्याला निश्चितच हे उत्पन्न जास्त भेटणार आहे। हे बघा इथं पाणी ठेवलेलं आहे, ते पक्षी तिथं येऊन पिणार आहेत, म्हणजेच पिऊन झालं की ते आपले काही बसतायत काही फिरतायत आणि सोबतच उखिरडा आहेत तिकडं। मग तिथं त्या उकिरड्यावरती, उकिरडा हा कोंबड्यांना आवडती जागा, तिथं ते आपलं अन्न स्वतः शोधून घेतात। मग तिथं जाऊन ते अन्न शोधणार आणि किडे मुंगी गवत कोवळे गवत हे खाल्ल्याने त्यांची टेस्ट सुधारणार। आता आपण हे निरोगी पक्षी राहतातच आपल्या फ्री रेंजमध्ये मुक्त पद्धतीने संचार केल्यानंतर ते त्यांना जे आवश्यक असतं ते शोधून खातात आणि त्यामुळे ते आजारी पडत नाही, म्हणजेच निरोगीच राहता। म्हणजे तुम्हाला मेडिसिनवरती एक्स्ट्रा खर्च करावा लागत नाही, त्यामुळं आप जे आजार वगैरे येतात ते आपल्या मुक्त संचार पद्धतीत आजार नसतातच शक्यतो, असं म्हटलं तरी चालत नाही। हे बघा आपलं इथून शेड आहे, इथून मधून आपले पक्षी बाहेर येतात ह्या मुक्त संचार पद्धतीने। सकाळी आपण खिडकी ओपन करतो आणि सगळे पक्षी बाहेर येतात, संध्याकाळी त्याच खिडकीतनं सर्व पक्षी मध्ये जातात, म्हणून आपल्याला एक्स्ट्रा काही करायची गरज नाही। मित्रांनो, मुक्त संचार पद्धत ही खूप चांगली आहे, खूप फायद्याची आहे, आपल्याला एक्स्ट्रा वेळ द्यावाच लागत नाही। आपण फक्त सकाळी संध्याकाळी खिडकी ओपन करायचं एवढंच काम आहे आणि तुम्ही 10-15 मिनिट थोडं पक्ष्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण की आपल्याला समजतं आहे काही आजार येऊ शकत आहे, काही अडचणी येऊ शकत आहे पोल्ट्री फार्ममध्ये आपण निष्काळजीपणा ठेवला तर। हे बघा पक्षी सावलीत थांबलेले आहेत आणि सावली असल्याने पक्षी आजारी पडतच नाही, जो हीट स्ट्रॉक असतो उन्हाळ्यात त्यांपासून आपल्याला संरक्षण भेटतो। हे आता बघा आपण टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड हे आपण दिलेलं आहे त्यांना। आपण हे आता ते बाहेरच्या पाण्यात ठेवलेलं, आता मधल्या पाण्यात पण जे शेडमध्ये काही पक्षी असणार आहेत अंडे घालायला कोंबड्या बसलेल्या आहेत त्यांच्यासाठी त्यांना पण देणार आहेत। हे बघा असं ही पावडर आहे आपली। धन्यवाद।